नांदेड मध्ये बायोटेक्नॉलॉजी डिपार्टमेंटला गेला 6 वर्षापासून मी असिस्टंट प्रोफेसर जयसिद्धी काम करतो आहे. हॅलो, तर गेल्या 6 वर्षापासून मी बायोटेक डिपार्टमेंटमध्ये ॲज असिस्टंट प्रोफेसर म्हणून काम करतो आहे. आमचे एचओडी डॉक्टर मकरंद शेरेकर जे स्पेशलिस्ट आहेत नॅनो बायोटेक्नॉलॉजीमध्ये, ज्यांनी नॅनो बायोटेक्नॉलॉजीमध्ये PhD केली आहे. आमचे सिनियर प्रोफेसर संतोष शिंदे, त्यांचं PhD वर्क चालू आहे, जे जर्मनीला होते आणि ज्यांनी जर्मनीमध्ये पॉप्युलेशन जेनेटिक्सवर जवळपास 15 रिसर्च पेपर त्यांनी पब्लिश केली आहेत. आणि सायन्समध्ये द सेल आणि सायन्स असे 2 सायंटिफिक जर्नल्स आहेत जे ग्लोबली टॉप 2 येतात. तर त्यापैकी एका जर्नलमध्ये त्यांचे 15 पेपर त्यांनी पब्लिश केली आहेत. तर असे एक टीम आमची आहे जी एकदम व्यवस्थित क्वालिफाईड आहे. मी स्वतः मॉलिक्युलर बायोलॉजी, जेनेटिक्स आणि फार्मास्युटिकल बायोटेक्नॉलॉजी एक्सपर्ट म्हणून हे काम करतो मी पूर्ण युनिव्हर्सिटीमध्ये. आमचं कॉलेज SRT युनिव्हर्सिटीला ॲफिलेटेड असणारं सगळ्यात मोठं कॉलेज आहे. आमच्या नांदेड डिस्ट्रिक्टमध्ये ज्या वेळेला PCR टेस्ट करायची गरज पडली त्यावेळेला गव्हर्नमेंटनी आमच्या कॉलेजला निवडलं, युनिव्हर्सिटीला नाही. कारण युनिव्हर्सिटीपेक्षा जास्त इक्विपमेंट आमच्या कॉलेजमध्ये आहेत. फक्त HOD डिनाय केल्यामुळे आम्ही ते करू शकलो नाही, तर आजही आम्ही PCR टेस्टिंग करणार होतो. तर सांगायचा उद्देश माझा हा आहे की गेल्या भरपूर वर्षापासून आम्ही या फील्डमध्ये खूप चांगल्या प्रकारे कार्यरत आहोत. नांदेड भाग आणि आमचं कॉलेज कमल किशोर कदम सरांचं आहे, जे एज्युकेशन मिनिस्टर होते, त्याच्याकरता आम्हाला फंडची कधीही कमी पडली नाही. दरवर्षी आम्ही आमच्या आजूबाजूला असणाऱ्या शेतकऱ्यांना सीडलिंग्स प्रोव्हाइड करतोय. बायोटेक्नॉलॉजी डिपार्टमेंटमध्ये जवळपास ग्रॅज्युएशनमध्ये मला 32 सब्जेक्ट शिकायला होती, त्याच्यानंतर पोस्ट ग्रॅज्युएशनमध्ये 30-32 सब्जेक्ट, एकदम जास्त डीपमध्ये 23 सब्जेक्टमध्ये कन्वर्ट झाली. एवढं आमचं एज्युकेशनल होतं. आणि गेल्या 6 वर्षापासून ग्रॅज्युएशन आणि पोस्ट ग्रॅज्युएशन विद्यार्थ्यांना मी शिकवत आलो आहे. शिकताना जेवढा अभ्यास केलो ते खूप वाटायचं, पण शिकवताना 3 घंट्याचा अभ्यास हा 15 मिनिटात संपायचा. त्याच्याकरता खूप जास्त आम्हाला स्टडी करायची गरज पडायची. आणि सर्वप्रथम मी माझे गुरु या इंडस्ट्रीमध्ये ज्यांना मी लहानपणापासून बघत आलो आहे, वयाच्या 7-8 वर्षापासून घरात एमएलएम वातावरण आहे आणि ज्यांना मी बघतच वाढलो आहे, असे माझे गुरु माझे वडील, त्यांना नमस्कार करून मी आजचं सुरुवात करतो. आणि इथं जे लोक सगळी जमली आहेत, वडिलांचे एकदम जवळची मित्र आहेत, कारण वडिलांचं मी खूप अगोदरपासून बघतोय, कधीही कोणाला एक 1/2 घंटा त्यांचं चालू असतं. एवढं हसी मजाक आम्ही मित्र भेटलो तरी करत नाही, एवढं फोनवर चालू असतं. मला नेहमी वाटतं की यार MLM म्हणजे नेमकं आहे तरी काय, बघितलं तर आहे पण कधी याच्यामध्ये योग आला नाही. तर तुम्ही सर्व पप्पांचे एकदम जवळचे मित्रमंडळी, माझे गुरु समानच आहात, तुम्हालाही अभिवादन करून मी आजच्या माझे जे काही मला थोडंफार नॉलेज आहे त्याच्याबद्दल मी शेअर करण्याचा प्रयत्न करेल. माझ्या लाईफमध्ये आज पहिल्यांदा मी माईक घेऊन काम करते. मी भरपूर विद्यार्थ्यांना शिकवलं आहे पण ते विद्यार्थीच आहेत, मी जोरात बोलू शकतो. आज पहिल्यांदा तुम्ही आता हात अक्षरशः हात कापताय, थोडासा मी नर्वस पण आहे, तर जी काय माझी चूक होईल त्याला थोडंसं माफ करा. तर सर्वप्रथम ज्या वेळेला कोविड सिच्युएशनमध्ये आम्हाला वेळ भेटला, आम्ही भरपूर प्रॅक्टिकल ओरिएंटेड कामं पण केली. माझे भरपूर विद्यार्थ्यांची स्पिरुलिनाची प्रॅक्टिस आहे, सिंगल सेल प्रोटीनची आहेत, अल्गीची आहेत, कुर्कुमिन एक्स्ट्रॅक्शन आहे, इथेनॉलचं प्लांट पण आहे इथेनॉल एक्स्ट्रॅक्शनची. तर या सर्वांना आम्ही नेहमी मदत करायचो. तर एक प्रोडक्ट आम्हाला करायचं होतं ज्याच्यामुळे आम्ही खूप जास्त विचार करायचो. तर वडिलांची चर्चा झाल्यानंतर असं कळालं की मेल इन्फर्टिलिटी किंवा इम्पोटेन्सीवर आम्हाला काम करायचं आहे. मग याच्यासाठी त्यांच्या भरपूर मित्रांचे मी कन्सल्ट केलं, भरपूर रॉ मटेरियल आम्हाला त्यांच्यातर्फे मिळालं पण, आणि 1.5 वर्ष आम्ही याच्यावर काम केलं. पहिल्या 7-8 महिन्यामध्येच आम्हाला याच्यावर रिझल्ट चांगले भेटले, टू बी ऑनेस्ट, कारण आयुर्वेदामध्ये ती पॉवर आहेच. एक एक्झाम्पल मी नेहमी सांगतो की तुमच्या हाताला जर जखम झाली, कट झालं, तुम्ही बँडेड लावला तर 2 दिवस जर ते नाही काढलं चिघळतं, पण तुम्ही तिथं हळद जर लावली तर ते 3-4 घंट्यामध्ये रिकवर होते. त्याच्या पुढे हळद न लावता कुर्कुमिन जर तुम्ही लावलं, दॅट इज एक्स्ट्रॅक्शन ऑफ हळद टर्मरिक, ज्याला फार्मॅकोलॉजिकल बायो ऍक्टिव्ह कंपाऊंड पण आपण म्हणतो, ती जर लावलं तर 1 घंट्यामध्ये रिकवर होतं. आता त्याच्या पुढचं हे राहिलं, दॅट इज नॅनो बायोटेक्नॉलॉजी. नॅनो टेक्नॉलॉजी थ्रू जर एखादा प्रोडक्ट तुम्ही लावला तर 1/2 घंट्यामध्ये तुम्हाला रिझल्ट येतं. तर हे जे फॉर्म्युलेशन आम्ही बनवलं, या फॉर्म्युलेशनमध्ये नॅनो बायोटेक्नॉलॉजीचा आपण आम्ही भरपूर वापर केला आहे. पूर्ण इन्ग्रेडियंट तर सांगण्यापेक्षा मी काही छोटे मोठे इन्ग्रेडियंट सांगतो जे तुम्हाला पण माहिती आहेत. फॉर एक्झाम्पल इलायची आहे, दालचिनी आहे, काळी मिरे म्हणा, अद्रक, अशी भरपूर खजूर, बदाम, अशा वेगवेगळ्या कंपोनंटला आम्ही युटिलाइज करून हे प्रोडक्ट बनवलं आहे. सगळे बायो ऍक्टिव्ह कंपाऊंड आहेत. तर एकच फक्त इम्पोर्टन्सीवरच हे काम नाही करत, तर याला सोडून असंख्य गोष्टींवर हा काम करतो. आमचं म्हणायचं होतं की आपल्या बॉडीमध्ये प्रत्येक सेलवर काम करेल असं आम्हाला एखादं प्रोडक्ट बनवायचं होतं. आणि मी आज प्राऊडली सांगतो की आमचं प्रोडक्ट, हे जे प्रोडक्ट आम्ही बनवलं आमच्या डिपार्टमेंट थ्रू जे बनवलं आहे,
तर हे प्रोडक्ट आपल्या शरीरामध्ये असणाऱ्या प्रत्येक पेशीवर काम करतो. आपल्या बॉडीमध्ये 18 ट्रिलियन पेशी आहेत. आणि सगळ्यात पहिलं इफेक्ट जे नेहमी सगळ्यांचं फोन होतं की आम्हाला एका दिवसामध्ये रिझल्ट आली, तर हा याच्या मागे एकच रिझन आहे की हा 38 इन्ग्रेडियंट पैकी 30 इन्ग्रेडियंट मध्ये अँटीऑक्सिडंट प्रॉपर्टी ही खूप जास्त प्रमाणामध्ये आहे. सर्व लोकांना माहिती आहे की अँटीऑक्सिडंट प्रॉपर्टी आहे म्हणजे अँटीऑक्सिडंट आहे म्हणजे नेमकं काय काम करतो. तर आपण जेव्हा जेव्हा श्वास घेत आहोत, एकदा श्वास घेतलं ऑक्सिजन मध्ये गेलं की आपलं डीएनए डॅमेज व्हायला चालू होतं, त्याला आपण ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस म्हणतो. आपल्यामध्ये भरपूर डॉक्टर लोक आहेत, मी थोडंसं माझं सांगण्याचा प्रयत्न करतोय, काही चुकलं तर तुम्ही करेक्ट करू शकता. ऑक्सिडेटिव्ह डॅमेज म्हणतो, ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस म्हणतो, जे आपल्या बॉडीमध्ये नेहमी होतं. शिवाय आपल्या बॉडीमध्ये ऑक्सिजनचा एकच रोल आहे, तो म्हणजे आपल्या बॉडीमध्ये आपल्या सेलमध्ये माइटोकॉन्ड्रिया नावाचा एक छोटासा ऑर्गनेल आहे जो पॉवर हाऊस ऑफ द सेल असं नाव देतात. आपल्या बॉडीमध्ये जी एनर्जी आहे ती तिथूनच बनते आणि त्या ऑर्गनेलमध्ये इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट चेन ही एक रिॲक्शन आहे जी आपल्या बॉडीमध्ये सतत चालू असते आणि त्याच्याचमुळे आपल्याला एनर्जी भेटते. तर या रिॲक्शनमध्ये टर्मिनल इलेक्ट्रॉन ॲक्सेप्टर म्हणून ऑक्सिजन काम करतो आणि फ्युचरमध्ये जर या ऑक्सिजनला वगळून आणखी कोणतं मेकॅनिझम जर आपल्या बॉडीमध्ये तयार झालं म्युटेशनमुळे, तर आयुष्यात आपल्याला परत ऑक्सिजन घेण्याची गरज पडणार नाही. हे एवढं सरळ आहे. तर हा ऑक्सिजन ज्या वेळेला त्या इलेक्ट्रॉनला ऍक्सेप्ट करतो फायनल इलेक्ट्रॉन ऍक्सेप्टर म्हणून, त्यावेळेला त्याचं रूपांतर होतं पाण्यामध्ये. कारण आपल्या बॉडीमध्ये हायड्रोजन आहेच, H2O हा बनतो, 50% H2O बनतं आणि 50% रिॲक्टिव्ह ऑक्सिजन स्पेसीज बनतं. म्हणजेच काय, ज्या वेळेला आपण ऑक्सिजन घेतोय त्याचं 50% पाण्यामध्ये रूपांतर झालं आणि 50% रिॲक्टिव्ह ऑक्सिजन स्पेसीज बनली. मग रिॲक्टिव्ह ऑक्सिजन स्पेसीज म्हणजे काय, जे आपल्या बॉडीमध्ये ऑक्सिडेटिव्ह डॅमेजेस करत असतं. तत्पूर्वी सांगायचं राहिलं थोडंसं, मी शिवर वर्धमान थोडं एक सांगायचं राहिलं माझं, आपलं प्रोडक्ट कशा कशावर काम करतं. तर आपलं प्रोडक्ट सगळ्यात अगोदर हे काही आपल्या बॉडीमध्ये सिस्टीम आहेत, ऑर्गनेल्स आहेत, याच्यावर काम करतं. मेनली नर्व्ह सिस्टममध्ये हा काम करतं. नर्व्ह सिस्टममध्ये सगळ्यात महत्त्वाचं आहे मॅग्नेशियम आणि कॅल्शियम, जे आपल्या बॉडीमध्ये भरपूर आहे. मॅग्नेशियम खाण्यामधून पण भेटतं आणि कॅल्शियम पण भेटतं. वया जसं जसं वय वाढतं तसं तसं लोक असे झुकतात, म्हणतात की कॅल्शियम कमी झालं, आणि कितीही कॅल्शियम खाल्लं तरी जात नाही, बॉडीला लागत नाही. कारण आपल्या बॉडीमध्ये जे ॲब्झॉर्प्शन कॅपॅसिटी आहे ती फक्त 35% आहे आणि नियमित व्यायाम आणि योग्य आहार जर असेल तर ते 50% एलिव्हेट होते. तर नर्व्ह सिस्टममध्ये काम करतं लिव्हर आहे, हार्ट, इंटेस्टाईन, मेल इन्फर्टिलिटी मेन होतं, लंग्स, ब्रेन, म्हणजे आपल्या बॉडीमध्ये जेवढे व्हायटल ऑर्गनेल आहेत, अवयव आहेत, ज्या जी डॅमेज झाले तर आपण सर्व्हाइव्ह करू शकत नाही अशा प्रत्येक ऑर्गनेलवर आपलं प्रोडक्ट काम करतं. एक मागे याच्यानंतर काही डिसीजेस आहेत, त्याला काही डिसऑर्डर म्हणून, ज्या डिसऑर्डर हे काम करतं आणि मी प्रयत्न केले की याच्याबद्दल थोडस मेकॅनिझम मी सांगू शकेल. तर सर्वप्रथम आहे कॅन्सर, हा एक बेस्ट अँटी कॅन्सरर म्हणून युटिलाइज करतो, अँटी कॅन्सर प्रॉपर्टीजमध्ये खूप जास्त आहे. त्याच्यानंतर अर्थरायटिस, अर्थरायटिस किंवा पेन जी आपण 2-3 दिवसामध्ये कमी होईल असं आपण म्हणतो, त्याचं रिझन आहे की प्लेंटी ऑफ अँटीऑक्सिडंट प्रॉपर्टी. त्याच्यानंतर डिप्रेशन, स्ट्रेस, एन्झायटी, त्याच्यानंतर अल्झायमर, आणि मला प्राऊड फील होतं ॲलोपॅथिकमध्ये पार्किन्सनवर अजूनपर्यंत तर मेडिसिन अवेलेबल नाही आहे, आपल्या प्रोडक्टने पार्किन्सनवर देखील रिझल्ट आपल्याला बघायला भेटले. असं म्हणत नाही की 100% पार्किन्सन रिकवर होतं, पॅरालिसिसवर पण काम करतं, पण पॅरालिसिस 100% रिवर्ट होतं, दॅट इज नेक्स्ट इम्पॉसिबल. पण काही प्रमाणामध्ये तुमची बॉडी जर हात जर वाकडा झाला असेल तर काही प्रमाणामध्ये फंक्शनल बनतो, तुम्ही त्याचा वापर करू शकता, इथपर्यंत तर रिकव्हरी आपल्या प्रोडक्टनी होते. ब्लड क्लॉटिंग फॅक्टर म्हणून काम करतं, खूप लोकांमध्ये किंवा पर्टिक्युलरली डायबेटिक पेशंटमध्ये जर जखमा झाला तर रक्त थांबत नाही, गोठत नाही, म्हणजे ती हिलिंग प्रॉपर्टी खूप कमी होते. हायर डायबेटिक पेशंटनी जरी आपला प्रोडक्ट घेतला तर त्याच्यामध्ये जी ब्लड क्लॉटिंग सिस्टम आहे ती नॉर्मल पीपलसारखी होते, म्हणजे एवढं याच्यामध्ये प्रॉपर्टीज आहेत. नेक्स्ट स्लाइड. आता आपण जे बोलत होतो की अँटीऑक्सिडंट प्रॉपर्टी आहे, ही आपल्या बॉडीमध्ये इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट चेन आहे जी माइटोकॉन्ड्रियामध्ये चालू होते. या ठिकाणी तुम्ही जर बघा, इलेक्ट्रॉन आपल्या बॉडीमध्ये येतो आणि सगळ्यात शेवटी तो बनतो फक्त पाण्यामध्ये बनतो, दॅट इज इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट चेन. आपल्या बॉडीमध्ये ऑक्सिजनचं एवढं एकच काम आहे. तुम्ही रोल ऑफ ऑक्सिजन इन ह्युमन बॉडी गुगलवर टाकला तर तुम्हाला हे सगळं खूप डिटेलमध्ये बघायला भेटेल. आता या पूर्ण सिस्टममध्ये इलेक्ट्रॉन इथून आला आणि इथपर्यंत गेला, तर इथून आलाय इथपर्यंत पाणी बनलंय, तर याच्यामध्ये होतं काय, मायटोकॉन्ड्रियल रेस्पिरेशन ऑक्सिजन डिटेक्शन म्हणून आपण त्याला, त्याच्यामध्ये रिॲक्टिव्ह ऑक्सिजन स्पेसीज ज्या बनतात, किती प्रमाणामध्ये बनतात, 2H-, OH-, H- आणि आता तर H2O2 पण बनलं, दॅट इज हायड्रोजन पेरॉक्साईड.
जखम झाल्यानंतर हायड्रोजन पेरॉक्साईडने आपण धुतो तर त्या प्रमाणामध्ये देखील रेड टॉक्सिन स्पेसिस आजकाल आपल्या बॉडीमध्ये आपल्याला बघायला भेटतात. तर दिस इज क्वाईट डेंजरस. नॉर्मल आपली पेशी अशी आहे, ऑक्सिजन स्पेसिसमुळे आपली पेशी एवढी खराब होते. आणि अँटीऑक्सिडंट जर तुम्ही घेतला तर अँटीऑक्सिडंटमुळे तुमची ही पेशी या पेशी म्हणजे अशा पद्धतीमध्ये रूपांतरित होते. दॅट इज पॉवर ऑफ अँटीऑक्सिडंट. मग पूर्वीचे लोक म्हणायचे की रोज जर तुम्ही एक सफरचंद खाल्ला तर आयुष्यात डॉक्टरकडे जायची गरज पडणार नाही, बिकॉज ऍपल इज द स्ट्रॉंगेस्ट अँटीऑक्सिडंट प्रोव्हायडर आहे. पण आज आपण बघितलं की ऍपलला जर तुम्ही थोडंसं नकानी घासलं तर वॅक्स निघतं. अर्धा घंटा खासा अर्धा घंटा वॅक्स निघतच जाईल. जर वरून कोटिंग तेवढी आहेत आणि मध्ये आपण मॅक्सिमम पेस्टिसाइडचे युटिलायझेशन आजकाल खूप जास्त आहे. मला एक खूप छान वाटतं की आमच्या कॉलेजनी एक ऑर्गॅनिक फार्मिंगसाठी पण खूप शेतकऱ्यांना प्रोव्हाइड केलं. आजकाल आमच्या जवळपासची केळी असेल किंवा ऊस असेल आमच्याकडे खूप जास्त मिळतं हळद पण, तर ते ऑर्गॅनिक फार्मिंगला आम्ही उद्दीपित केलं शेतकऱ्यांना. त्याच्यानंतर ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस किंवा डॅमेजेसमुळे आपल्या बॉडीमध्ये काय काय होतं हे पीपीटी पण नंतर आपल्याला शेअर करते. नेक्स्ट स्लाइड. तर आता ऑक्सिडेटिव्ह डॅमेज मध्ये होतं काय, तर ऑक्सिडेटिव्ह डॅमेज मध्ये बाकीच्या सगळ्या गोष्टी होतात जे मी तुम्हाला बोलले. आपल्या डीएनए देखील डॅमेज होतो. जर आपला डीएनए डॅमेज झाला तर आपल्या बॉडीमध्ये जेव्हा रेप्लिकेशन होतं म्हणजे एक सेल दुसऱ्या पेशीमध्ये रूपांतरित होते त्यावेळेला तो डॅमेज डीएनए पास होतो आणि हळूहळू नेक्स्ट ऑफस्प्रिंग्स म्हणा त्याच्यामध्ये काही डिफेक्ट आपल्याला बघायला भेटतात. तर रिएक्टिव्ह ऑक्सिजन स्पेसिसचा एवढे दुष्परिणाम आपल्याला बघायला भेटतील. आणि ज्याला एकच काम करतं दॅट इज अँटीऑक्सिडंट. अँटीऑक्सिडंट काय काय काम करतं, अँटीऑक्सिडंट एवढ्या सगळ्या गोष्टींवर काम करतो. टू बी ऑनेस्ट, ज्यावेळेला ॲलोपॅथिक मेडिसिन्स तुम्ही घेता, एखादा चांगला डॉक्टर जर असेल तर तुम्हाला एखादा अँटीऑक्सिडंट फुल असणारं किंवा एक असं तुम्हाला एक प्रोडक्ट देईल ज्याच्याने अँटीऑक्सिडंट कॅप्सूल तुमच्या बॉडीतली वाढेल. अँटीऑक्सिडंट काय काम करतात, जे काही फ्री रेडिकल्स तुमच्या बॉडीमध्ये फिरतात त्या सगळ्याला एंगल्फ करतात, त्यांना पकडतात बाहेर टाकून देतात, पकडतात बाहेर टाकून देतात. अँटीऑक्सिडंट जर जास्त असेल तर तुमची पेशी कधीही फार जास्त खराब होणार नाही. आता हे आपलं खाणं पिणं मॅटर करत त्याच्यात मोड. त्याच्यानंतर अँटीऑक्सिडंट कॅपॅसिटी नंतर आपला प्रोडक्ट खूप बेस्ट काम करतो तुमच्या ब्रेनवर. ब्रेनवर सांगायचा उद्देश माझा असा आहे, आपल्या बॉडीमधला सगळ्यात व्हायटल ऑर्गन आहे ब्रेन. एक एक्झाम्पल मी थोडक्यात सांगतो तुम्हाला. जसं जसं आपलं वय वाढतं तसं तसं आपल्या बोन मधलं कॅल्शियम डिफिशियंट होतं. ओळखायचं कसं, तुम्ही जर सरळ थांबलात आणि तुमचे जर खांदे एकमेकाच्या जवळ येत असेल तर समजून घ्या की तुमच्या वयातलं कॅल्शियम खूप कमी झालं आणि म्हणून मात्र लोक हळूहळू वाकायला लागतात. याचा अर्थ कॅल्शियम हा तुमच्या हाडामध्ये सगळ्यात जास्त रोल प्ले करत नाही तर कॅल्शियम तुमच्या ब्रेनमध्ये सगळ्यात जास्त इम्पॉर्टंट रोल प्ले करतो. दॅट इज सिनॅप्टिक क्लेफ्टमध्ये, ज्यावेळेला एक न्यूरॉन दुसऱ्या न्यूरॉनमध्ये आपली सिग्नल पास ऑन करत असते त्यावेळेला कॅल्शियमचा रोल त्या न्यूरॉनचे गेट ओपन करण्यासाठी खूप जास्त मदत काम करतो. आणि म्हणून आपली बॉडी इतकी सुंदर आहे, ती म्हणते की तुमचे हाड डॅमेज झाले तुम्ही मरणार नाही पण ब्रेन जर डॅमेज झालं तर तुम्ही मरणार. म्हणून जर कॅल्शियम नसेल तर तुमच्या हाडातलं कॅल्शियम काढतात तुमच्या ब्रेनकडे ते प्रोव्हाइड करतात. तर आपलं जे प्रोडक्ट आहे ते प्रोडक्ट ब्रेनवर तेवढ्याच इफिशियंटली काम करतं. फॉर एक्झाम्पल डीएनए डॅमेजला रोखतं, सेल डिव्हिजन जे अनकंट्रोल्ड ग्रोथ आहे कॅन्सर आहे तशा सेल्सला थांबवतं. इंटरल्युकिन्स आहेत जे आपल्या बॉडीमध्ये न्यूरॉन्समध्ये काम करतात खूप चांगल्या प्रकारे त्याला तो उद्दीपित करतो. नेफ्रॉन मॅक्रोफॉजेस, एखादा बॅक्टेरिया किंवा व्हायरस आपल्या बॉडीमध्ये आल्यानंतर आपली इम्युनिटी सिस्टम त्याला फाईट करते. फाईट करते म्हणजे काय, त्या फॉरेन पार्टिकल्सला एंगल्फ करण्याचं काम करते. त्याची प्रॉपर्टी देखील आपल्या प्रोडक्टने खूप जास्त प्रमाणामध्ये वाढते. नेक्स्ट, आपल्या प्रोडक्टमध्ये फॉर एक्झाम्पल रेड जिन्सेंग आपण वापरतो, असे काही प्रोडक्ट वापरतो ज्यामध्ये सॅपोनिन कंटेंट जास्त आहे. तर जिन्सेंगमध्ये जिनोसाइट्स हा एक खूप महत्त्वाचा घटक आहे. जिनोसाइट तुम्ही गुगलवर टाकला तर त्याचे अनबिलिव्हेबल तुम्हाला रिझल्ट बघायला भेटतील. तर तो कशा कशावर काम करतो, तर तो एवढ्या सगळ्या कशावर काम करतो, ॲपोप्टॉसिसमध्ये नेतो. म्हणजे एखादी सेल जर खराब झाली तर त्या सेलला आपली बॉडी कम्प्लिटली किल करते. आणि आपल्या बॉडीमध्ये जेव्हा रेप्लिकेशन होतं तर तेव्हा दोन प्रकारे रेप्लिकेशन केलं जातं. म्हणजे जो डीएनए बनतो, एक असा की आपल्या बॉडीमध्ये एखादी खराब सेल जर करप्ट झाली, रप्चर झाली, तर त्याच्यातलेच काही मॉलिक्युल्स अमिनो ऍसिड्स व्हिटॅमिन्स घेऊन दुसरी सेल किंवा दुसरा डीएनए बनवायला मदत करते, त्याला सॉलिड पाथवे म्हणतो आपण. आणि एक अशा पद्धतीचा डीएनए बनतात ज्यावेळेला सगळ्या नवीन गोष्टी आपली शरीर बनवतं आणि नवीन डीएनए, त्याला डीनोव्हो पाथवे म्हणतो. तर अशा सेल्स ॲपोप्टॉसिसमध्ये जातात ज्या खराब आहेत आणि त्याच्यातलंच कामाचं मटेरियल आपली बॉडी परत घेते नवीन पेशंटला बनवण्यासाठी. तर ही जी प्रोसेस आहे या प्रोसेसला देखील आपला प्रोडक्ट म्हणजे जिनोसाइट्स खूप महत्त्वाचं काम करतं. त्याच्यानंतर सिग्नलिंग पाथवेमध्ये, न्यूरो ट्रान्समिटर्समध्ये, इन्फ्लमेशनमध्ये, ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस या सगळ्यामध्ये आपलं प्रोडक्ट खूप चांगल्या पद्धतीमध्ये काम करतं. इम्युनिटी बुस्टर म्हणून खूप
स्ट्रॉंगली काम करता एवढे जास्त तुमची इम्युनिटी वाढेल की तुमच्या बॉडीमध्ये असणारे छोटे छोटे आर्थराइटिकल प्रॉब्लेम्स ड्यू टू अँटीऑक्सिडंट कॅपॅसिटी हे दोन चार दिवसामध्येच नाही होईल. मी असं नाही म्हणत की ऑस्टिओपोरोसिस कमी होईल, नो ऑस्टिओपोरोसिस नाही, हाडाची झीज झाली तर ती भरून नाही निघणार कारण त्यामध्ये कॅल्शियम नाही आहे. पण तुमची जी संधी किंवा मसल पेन आहेत, क्रॅम्प्स आहेत, वातीमुळे होणारे काही प्रॉब्लेम आहेत आणि बोन जर दुखत असेल तर ते 100% कमी होतील ड्यू टू अँटीऑक्सिडंट प्रॉब्लेम. नेक्स्ट, याच्यानंतर जो मे आमचा मोठा होता दॅट इज इरेक्टाईल डिस्फंक्शन. ॲलोपॅथिक मेडिसिन जर तुम्ही इरेक्टाईल डिस्फंक्शनसाठी जर घेत असाल तर सगळ्यात महत्त्वाचं कार्डियक अरेस्ट होण्याचे चान्सेस आहेत कारण हार्टबीट खूप जास्त इरेट होतात, हार्टबीट वाढतं, ब्लड प्रेशर वाढतं, तुम्हाला खूप जास्त अंग गरम होतं आणि घाम पण खूप जास्त येतात आणि हे खूप निगेटिव्ह सिम्टम्स आहेत ॲलोपॅथिक मेडिसिन्सच्या. आपल्या प्रोडक्ट ज्या वेळेला आपण युटिलाइज करतो तर प्रत्येकाची बॉडी वेगळी आहे. आपल्या माझ्या बॉडीला ब्लड सर्क्युलेशनची किती गरज आहे तेवढ्याच पद्धतीमध्ये माझ्या प्रत्येक सेलमध्ये ब्लडचं सर्क्युलेशन केलं जातं आणि हे फक्त आयुर्वेदिक प्रॉपर्टीमुळेच होतं. बाकी कोणत्याही प्रॉपर्टीमुळे तुमच्या बॉडीला पाहिजे तसं प्रोडक्ट काम करत नाही. तर या ठिकाणी काय होतं, इरेक्टाईल डिस्फंक्शनमध्ये सेक्शुअल ऑर्गन्सला जेवढ्या प्रमाणामध्ये ब्लडचं सर्क्युलेशन व्हायला पाहिजे तेवढ्या प्रमाणात ते प्रोव्हाइड करतं. एक तर अँटीऑक्सिडंट प्रॉपर्टी खूप जास्त आहे, दुसरं ब्लड सर्क्युलेशन प्रॉपर होतं म्हणून 1 ते 2 दिवसामध्ये सेक्शुअल ऑर्गन्समध्ये आपल्याला ती पॉवर आपल्याला बघायला भेटते. मॅजिकल असे रिझल्ट बिलकुल नाही आहे, हे आपल्या बॉडीतली संरचना आहे. ज्या वेळेला ॲलोपॅथीमध्ये काहीच माहिती नव्हतं त्यावेळेला चरक संहितामध्ये हाडांचे देखील ऑपरेशन्स केले आहेत, कॅटरॅक्टचे ऑपरेशन केले जेव्हा कोणाला काही माहीत नव्हतं आणि हे फक्त आयुर्वेदामध्येच पॉसिबल आहे. नेक्स्ट, इम्युनिटी बुस्टरमध्ये पण हे खूप जास्त काम करतात. दिस इज कॅन्सर सेल्स, एक सेल रूपांतरित होते, एक सेल परत अनकंट्रोल्ड ग्रोथमध्ये झाली याला आपण नाव देतो कॅन्सर. आणि ज्या वेळेला अशी सेल्स बनतील त्या या सेलला आपलं प्रोडक्ट हे कम्प्लिटली अपोप्टोसिसमध्ये घेऊन जातं. ॲटॉमिक डिसऑर्डर्स जे आहेत त्या सगळ्या डिसऑर्डर देखील हा तेवढ्याच इफिशियंटली काम करतो. ॲट लास्ट, अँटी ट्युमर कॅपॅसिटी दुसरा एक घटक आहे जो सापिरिन आपल्या याच्यामध्ये काम करतं. ही आपली ही मेम्ब्रेन जर विचार केली आणि हे रिसेप्टर्स आहेत, कोणतंही फॉरेन मॉलिक्युल आपल्या बॉडीमध्ये गेल्यानंतर आपल्याला कळतं कसं तर आपल्या सेलला हे रिसेप्टर आहेत, रिसेप्टरला टच झालं की सिग्नलिंग कॅस्केड सिग्नलिंग पाथवे आपल्या बॉडीमध्ये हे रन होतात. प्रत्येक गोष्टीमध्ये तुमचा प्रत्येक हावभाव हा एक नवीन प्रोटीन तुमची बॉडी बनवत असते, त्याच्याकरता आपल्या कोणत्याही रिॲक्शनला आपल्या बॉडीमध्ये सिग्नलिंग पाथवेज कॅस्केड हे काम करतात. ज्या वेळेला हा सॅपरिन तुमच्या बॉडीमध्ये येतो तो कॅस्पेज नावाचं एक एक टर्मिनॉलॉजी आहे जे कॅन्सरस सेल्समध्ये आम्ही बघतो, PCL, BXL असे काही मॉलिक्युल्स. ज्या वेळेला हे कॅस्पेज जेव्हा ऍक्टिवेट होतात तेव्हा डॅमेज सेलला पकडलं जातं आणि डॅमेज सेलला सगळ्यात अगोदर ॲपोप्टोसिसमध्ये घेऊन जातं. मग ही सेल तुमचं व्हायरस असू द्यात, बॅक्टेरिया असू द्यात, तुमच्या बॉडीमध्ये चुकून खाण्यात आलेले काही लोकांना ॲलर्जी असते ते जरी गेलं तरी त्याला जर फॉरेन पार्टिकल म्हणून कन्सिडर केलं जाईल आणि ही फेनॉमिनॉन आपल्या बॉडीमध्ये नेहमीच होतं. नेक्स्ट, ॲट लास्ट न्यूरोलॉजिकल डिसऑर्डर, जे मी सांगितलं की अल्झायमर असेल, पार्किन्सन असेल, ज्याच्यावर पण काम करतं. यामध्ये एक आम्ही बदाम वापरला, दॅट इज नॉट अ रेग्युलर बदाम, दॅट इज अ स्वीट ॲलमंड बदाम आम्ही वापरलं त्याच्यामध्ये, दॅट इज अ हायर सोर्स ऑफ मॅग्नेशियम. दोन न्यूरॉन्सला एकमेकाला नेहमी जवळ ठेवण्यासाठी मॅग्नेशियम खूप जास्त लागतं आणि पुरातन काळामध्ये पितळ्या तांब्याच्या भांड्यामध्ये पाणी प्यायच्यामुळे कधी मॅग्नेशियम आणि कॉपरची कमी कधीच पडली नाही. आज एक्स्ट्रा ॲडेड मिनरलवालं पाणी पितो आपण, त्याच्यामुळे खूप जास्त निगेटिव्ह साईन्स आपल्या बॉडीमध्ये आहेत. मॅग्नेशियम तर दूरदूरपर्यंत भेटत नाही, तर आपल्याच्यामध्ये मॅग्नेशियमसाठी आपण तो एक सोर्स वापरला आहे. मॅग्नेशियमचा आणखीन दुसरा एक रोल, ज्या वेळेला आपला DNA हा रेप्लिकेशन झाल्यानंतर सेलच्या एका एरियातून दुसऱ्या एरियाकडे मायग्रेट होतो त्यावेळेला काही एन्झाईम्सनी त्याला डॅमेज करू नये म्हणून मॅग्नेशियमची एक कवरिंग आपल्या DNAला असते आणि त्या ठिकाणी पण आपला हा मॅग्नेशियम त्या ठिकाणी पण काम करतो. आणि आपण जो सोर्स वापरला आहे त्याच्यामध्ये मॅग्नेशियम खूप जास्त प्रमाणामध्ये आहे. सांगायचं उद्देश हाच आहे की DNA हा 100% प्रिव्हेंट केला जाईल आपल्या या प्रोडक्टने. ठीक आहे, नाही एक एक्सेल. हा आहे आपली चेतना पेशी, न्यूरॉन्स आपण म्हणतोय. ही एक न्यूरॉन आहे, याच्यामध्ये सिग्नल्स आहेत, ही दुसरी न्यूरॉन आहे. ज्या वेळेला सिग्नल्स इथून ओपन होतात दुसरीकडे जातात तर या जागेला आपण सिनॅप्टिक क्लेफ्ट असं नाव देतो. सिनॅप्टिक क्लेफ्ट एवढी जागा प्रत्येक न्यूरॉनमध्ये असते, ते एकमेकाला कधी जोडलेली राहत नाही. मग या ठिकाणी कॅल्शियम, सोडियम, पोटॅशियम खूप जास्त रोल प्ले करतात. खूप लोक असं म्हणतात की मीठ खायला नाही पाहिजे, मीठ वरून टाकून खायला नाही पाहिजे, पण जेवणामध्ये मिठाचं प्रमाण राहावं. जर मीठ जर नसेल तर 100% पॅरालिसिस होणार. तर मीठ थोडंफार आपलं, कारण ज्या वेळेला हे ॲक्शन
हाय वोल्टेज गेटेड आयन चॅनल्स ओपन आणि क्लोज होतात तेव्हा सोडियम आणि पोटॅशियमच रोल प्ले करतात. तर त्यावेळेला आपलं प्रोडक्ट कॅल्शियम असेल, सोडियम असेल किंवा पोटॅशियम असेल त्याचं कॉन्सन्ट्रेशन इथे जास्त राहावं म्हणून मदत करतं. तर ही काही छोटीशी इन्फॉर्मेशन प्रयत्न केला माझ्या पद्धतीनं सांगण्याचा आणि प्रोडक्टबद्दलची एवढी माहिती सफिशियंट आहे. सो थँक्यू सो मच ऐकून घेतल्याबद्दल. ओके, आता आपण प्लॅन पाहूया. मित्रांनो, फक्त चार प्रकारचे इन्कम आपण या ठिकाणी आता दिले, ओनली फोर. नाही कामाचं सर. अच्छा, पुस्तकी जात नाही का? अच्छा ओके. चार प्रकारचा आपण इन्कम देतो. फर्स्ट बायनरी इन्कम, ज्याला आपण मॅचिंग बोनस असं नाव दिलं. मॅचिंग बोनस म्हणजे मॅच झाल्याशिवाय मिळणार नाही, मॅच झाल्या की मिळेल. लेफ्ट राईट ओके. तुम्ही आहात लेफ्टला आणि राईटला एक एक व्यक्ती झाला, पेअर मॅच झालं, कमिशन मिळेल. इथे फर्स्ट पेअर 1:2 ऑर 2:1 आहे. ओके, अँड देन ऑनवर्ड 1:1 अनलिमिटेड डेप्थ. त्याला कुठल्याही प्रकारचं काही लिमिट नाही, कितीही लांब जाऊ शकतं. पण इथं 1:1 आपण 250 रुपये पर पेअर देतोय. 24 पेअरचं कॅपिंग आपण दिलेलं आहे, म्हणजे दिवसाला 6,000 रुपये आपण मॅचिंग बोनसच्या माध्यमातून कमवू शकतो. आणि इथे महिन्याला 1,80,000 आपण मॅचिंग बोनसच्या माध्यमातून या ठिकाणी कमवू शकतो. ओके, जाणीवपूर्वक मॅचिंग बोनस आपण कमी दिलेला आहे. 1,000 रुपये दिला असता तर नितीन 1+2+4 यस यस. इथं प्लॅन मध्ये प्रत्येक गोष्टीवर बारीकीने लक्ष देऊन प्लॅन पण तयार केला. जेवढं प्रॉडक्ट ज्या पद्धतीनं बनलंय, आता यांनी यांची ड्युटी केली, आपल्याला आपली ड्युटी करावी लागेल का नाही? मग मी माझी ड्युटी केल्यानंतर तुम्हाला पण तुमची. तर या ठिकाणी जाणीवपूर्वक आपण कमी दिलं. त्याचं रिझन असं आहे की 1+2 वगैरे घेत बसू नका. आपण 25 वर्षाचा इतिहास जर काढला तर दुसरीच लेख झाली नाही मान्य. एक लाईन तर खूप कोट्यवधीची आहे. अरे माझं एवढं पडून आहे सगळं, एवढं इकडं इकडं फुटतच नाही, इकडं पाणी फुटतच नाही. हा आपल्या सगळ्यांचा अनुभव आहे. माझी सगळ्यांना विनंती आहे, बऱ्याच जण मला 1+2+4 पैसे मला एखादं सांग मिळालं नाव कोणाकडे मेरे घर के कर्नाटक मध्ये. आता कर्नाटक मध्ये मला सांगण्यास कमी पडला असेल असंही झालं असेल. ते पुरे फॅमिली काय माफ कर म्हणलं, प्लॅन कुणा समजून सांगितलं. माणूस कसं आहे, गडबडी जरा काय होतं, प्रॉडक्टचा रिझल्ट आला की थांबतच नाही, कुणीच थांबेना. प्रॉडक्टचा रिझल्ट आला की माणसाचं ते ऍक्टिव्हिटी चालू होत जातात प्लॅन मध्ये. आता पैसे कमवायचे असं तर एकच जॉईनिंग घ्या, घरातून पूर्ण एक जॉईनिंग घ्या. तुमची एक जॉईनिंग तुमच्या घरादाराचे स्वप्न साकार करणार आहे, एकच जॉईनिंग. ओके, 3-3 जॉईनिंग कुणीच घेऊ नका, काही गरज अजिबात नाही. मी तुम्ही प्लॅन अगदी बारीकीनं बघा, मी तुम्हाला जाणीवपूर्वक या ठिकाणी आता कितीही सांगितलं तरी जर 1,000 रुपये बायनरी दिली असती तर लोकांनी 1+2 घेतल्याशिवाय सोडलं नसतं. त्यामुळे जर बायनरी दिली 250 म्हणजे एक इकडं 250 म्हणजे एकूण एकाला फक्त 1,250. ओके रामगडे सर. ओके, हे झालं फर्स्ट. सेकंड माहिती 4,500 रुपये आपलं MRP आहे. लॉन्चिंग मध्ये आपण फक्त 3,600 रुपयामध्ये पूर्ण महिन्याभराचं एक पॅकेज आणि शिवाय 2 बॉटल्स फ्री मध्ये आपण देतोय. त्याच्यामध्ये 100 ग्रॅम प्लस आहे. अजून डेली 10 ग्रॅम लागतं, आपण 400 ग्रॅम देतोय. 100 ग्रॅम प्लस कशासाठी आहे? 10 दिवस खाण्यासाठी नाही, 10 रुपये जॉईन करण्यासाठी दिले. खायचं नाही ते प्रॉडक्ट, ते जॉईन करण्यासाठी आहे. ओके, आता तुम्ही का जॉईन करणार त्याचं कारण असं. दुसरं इन्कम आपण दिलं आहे स्पॉन्सरशिप इन्कम. बरं तर मग सर रेफरल इन्कम पाहिजे. त्या कंपनीच्या मालकाला बी माहित नाही रेफरल इन्कम कशासाठी दिलं जातं, त्याचे इफेक्ट काय होणार आहे. शून्य नॉलेज. जॉईन केला की 500 रुपये रेफरल इन्कम. आपण रेफरल इन्कम कशा पद्धतीनं अजिबात नाही देणार. नेटवर्क मार्केटिंग मध्ये आपण आहोत. जे पैसे द्यायचे तेवढेच दिलेत, मी काही खिशातून दिले पैसे, जे द्यायचे तेवढेच दिलेत. पण देत असताना
त्याच्या मागचा बारीक अभ्यास आहे आणि त्याचे रिझल्ट तुम्हाला मिळण्याशिवाय राहणार नाही. महिना दोन महिने जाऊ द्या फक्त, काही नाही समजलं तर फक्त काम करा. तुम्हाला एवढा पैसा येईल का जरा तुम्ही, अरे हे बघा हो जरा सरला सगळं चुकलं का काय, अरे नाही पैसे आहे असं तुम्ही म्हणा. ओके, आता स्पॉन्सरिंग इन्कम काय केलं आपण, तुम्ही आहात, तुम्ही जेवढे लोक जॉईन कराल ते सगळे तुमच्या फर्स्ट लेवल मध्ये कन्सिडर केले जातात. ओके, आपल्याला सगळ्या माहिती आहे तुम्ही जेवढे डायरेक्ट जॉईन कराल दे आर ऑल युअर फर्स्ट लेवल. त्यांनी जेवढे लोक जॉईन करतील ती तुमची सेकंड लेवल, ही लोक जेवढे जॉईन करतील ती तुमची थर्ड लेवल, आणि ही लोक जेवढे जॉईन करतील ती तुमची फोर्थ लेवल आहे. ओके, या ठिकाणी फर्स्ट लेवल मध्ये जी काही लोक तुम्ही जॉईन केले त्यांनी जेवढा काही मॅचिंग बोनस कमवणार आहे, जेवढा काही मॅचिंग बोनस कमवतील त्याच्या 20% तुम्हाला मिळणार आहे. किती? 20%. सेकंड लेवलचा 10%, थर्ड लेवल 10% आणि फोर्थ लेवल 10% तुम्हाला मॅचिंग बोनसच्या पर्सेंटेज मध्ये मिळणार आहे, स्पॉन्सरिंग बोनस. आता हे प्रेडिक्शन मी तुम्हाला सांगतो की असं आपण समजून जाऊया की प्रत्येक जण चार लोक डायरेक्ट जॉईन करत आहे. किती? प्रत्येक जण, इकडे आपण लक्ष देऊया, प्रत्येक जण फक्त चार लोक डायरेक्ट जॉईन करत असं आपण समजून चालूया. म्हणजे काय होईल, आता एक प्रेडिक्शन मी तुम्हाला देत काय काय होऊ शकत. जसं म्हणजे मी ऑलरेडी सगळं गणित केलेलं आहे, इथे चार आहेत फर्स्ट लेवलला, तर सेकंड लेवलला किती राहतील? 16. व्हेरी गुड. थर्ड लेवलला 64 आणि फोर्थ लेवलला 256 लोक राहतील. त्यांची अशी ताकद आहे. नंतरच्या दोन इन्कम मध्ये मी तुम्हाला दाखवेन की आज नाही उद्या, उद्या नाही परवा, प्रत्येकाचं कॅपिंग लागणारच आहे. प्रत्येकाचं कॅपिंग लागणार म्हणजे प्रत्येकाला डेली 6,000 येतीलच, कुणाला महिन्यातच येतील, कुणाला वर्षात येतील, पण येतील. त्याचं रिझन मी तुम्हाला सांगणार ते होईल पुढे तुम्हाला सांगणार. आता जर हे लोक म्हणजे चारी लेवलचे लोक जर कॅपिंगला जर गेली, जर कॅपिंगला गेली तर तुमचं डेलीचं इन्कम 2,06,000 रुपये राहील. कोणतं? स्पॉन्सरिंग कमिशन. किती? 2,06,000 हे डेली राहील. रेफरल इन्कम जर दिलं असतं तर ते कितीदा मिळतं? आयुष्यात एकदा मिळतं. एकाला जॉईन केलं, एकदा मिळालं, झा आलं, संपलं. इथं आपण स्पॉन्सरिंग बोनस दिलं म्हणजे रेफरल कमिशन बोनस आला. कसं दिलं? आयुष्यभर मिळेल आणि रोज पण मिळेल. ओके, आयुष्यभर मिळेल, रोज मिळेल. शिवाय बऱ्याचदा असं होतं की एखादा नवीन व्यक्ती आपल्यासोबत जॉईन होतो, नवीन, आणि तो उत्साहाच्या भरात काम चांगलं चालू करतो. त्याला काही माहीत नसतं, आपण कधी ना कधी आपण पण नवीन होतो. नवीन व्यक्ती जॉईन झाला, काम चालू केलं, त्यांनी 4-5 लोक जॉईन करतो. किती? 4-5 लोक जॉईन करतो आणि त्याचं बिचाराचं बॅड लक, आपलं बॅड लक, त्याच्यातला एकच एक्का निघतो. आता एक्का एकच असतो, चार असतात. ओके, त्याच्यातला एक चांगला काम करतो, बाकीचं पोलीस काही काम करत नाही. आता मला सांगा, मी जर 4-5 लोक जॉईन केले, एकच काम करायचं, मला कमिशन मिळेल का? नाही मिळणार. बायनरी बिटर, सगळ्या बायनरी प्लॅन मध्ये इन्कम मिळत नाही. एकच लेख चालू आहे, दुसऱ्या लेख मध्ये काही नाही, काही मिळत नाही. आणि मग मी काय करतोय याला, अर्धे सोड, त्याच्यापेक्षा ते भारी कंपनी आली तर तिकडे. आणि हे तर चांगलं चाललंय, मीच जोडलेलं आहे, त्याचं चांगलं चाललंय. पण प्रयत्न करणार, यस करणार प्रयत्न, कारण खूप चांगलं आहे ना. इथं तर जमलं त्या कंपनीमध्ये, ह्याच्यापेक्षा भारी प्लॅन, ह्याच्यापेक्षा भारी प्रॉडक्ट, सगळं काही भारी भारी आहे, सर तिकडं मी भरतो तुझे पैसे. होतं का असं? 25 वर्षाचा अनुभव आहे तुमचा माझा, असं तुमच्याही बाबतीत झालंय, माझ्याही बाबतीत खूप उदाहरणं अशी आहे. इथं काय होणार आहे? समजा तुमच्या ह्या चार मधला एक जरी चालला खऱ्या अर्थानं, 50,000 रुपये डेली तुम्हाला मिळतो. चांगला स्पॉन्सरिंग बोनस, मॅचिंग बोनस पेक्षा चांगला. ओके, तिसरं इन्कम आपण दिलंय इन्फिनिटी बोनस. त्याचं नाव आहे इन्फिनिटी बोनस. इन्फिनिटीचा अर्थ काय होतो? अमर्यादित, अमर्यादित इन्कम या ठिकाणी दिलेलं आहे. इथे नेटवर्क इंडस्ट्री मध्ये बाय डिफॉल्ट 2 लोकांना जॉईन करायचं कॉन्सेप्ट समजतो. आपण एखाद्या व्यक्तीला जॉईन केलं किंवा त्याच्याकडनं 2 लोक आपल्यासोबत यावीत असं आहे, समजला आहे, आणि तो रूल आहे, थंब रूल आपण ज्याला म्हणू तसं. पण ज्या वेळेला तुम्ही आहात
तुम्ही ए केला, तुम्ही बी केला, म्हणजे फर्स्ट दोन, पहिले दोन केले, आता जेव्हाही तुम्ही तिसरा व्यक्ती डायरेक्ट जॉईन करा, जेव्हाही तुम्ही तिसरा डायरेक्ट कराल एक व्यक्ती फक्त, तर त्यावेळेला तुम्हाला डायरेक्ट 500 रुपये मिळतील एका व्यक्ती मात्र. एक सी केला तुम्हाला 500, तू कुठे जोडायचं ते तुमची मर्जी आहे, तुम्ही लेफ्टला जोडा, राईटला जोडा, कुठेही जोडा. आता ह्या सीनी ए केला, सी पण ए करेल त्याचा, सी त्याचा ए करेल, तुम्हाला 500 रुपये येतील. सी बी करेल, तुम्हाला 500 रुपये येतील. चालतील का साहेब, चालतील का? काम तर तुम्ही केलं नाही, काम तुम्ही नाही केलं. सीनी त्यांचे एबी केले, तुम्हाला 1000 रुपये, किती? 1500, 500 मॅच करायची गरज नाही, एक जरी झाला तरी. आता ह्या सीच्या एन त्याचा ए केला परत 500, सीच्या एन त्याचा बी केला 500, सीच्या बी न ए केला 500, सीच्या बी न बी केला 500. पाहिलेत का? तुम्ही काही करत नाही, तुम्ही ओळखत पण नाही त्यांना. तुम्ही दोन वेळा ओळखता, चारला ओळखता, आठला तर ओळखत पण नाही. पैसे तुम्हाला येतील. ओके, किती पर्यंत येतील? अनलिमिटेड डेप्थ मध्ये येतील, डोंट वरी. कुठेही ते पैसे थांबणार नाही, विदाउट एनी कंडिशन, अनकंडिशनली अनलिमिटेड डेप्थ पर हेड 500 रुपीज तुम्हाला मिळतील. आपण असं समजून चलूया, आता तुम्ही आहात, तुम्ही ए ला जॉईन केलं, तुम्ही बी ला जॉईन केलं डायरेक्ट, आणि तुम्ही आता हे सी ला पण केलं आणि डी पण केलं. डी म्हणजे सी टू, सी वन, सी टू. सी तुम्ही किती टाकू शकता? दोन पेक्षा जास्त तो तुमचा प्रत्येक सी आहे. सी वन, सी टू, सी थ्री, सी फोर, सी हंड्रेड, आणि हे आपल्या इथं होणार आहे. त्याचं कारण पण सांगतो, प्रत्येकाचे होणार आहे का? कारण जेवढे काही तुम्ही आता सी टाकला, सीनी दोन केले की तुम्हाला किती मिळतात? एक केला की 500, दुसरा केला की 500. तुमच्या डी ने एक केला ते 500, दुसरा केला की 500. येस. आता इथं आपण असं समजून चलूया की इथं बसलेले जे लोक आहेत, आपण जे लीडर्स आहोत, आपल्याला उद्याचं करोडपती व्हायचंच सर. आपण पहिल्या आठवड्यात आपले डायरेक्ट चार करून टाकू, एबीसीडी. शक्य आहे करणं? तुम्हाला करायचं का? 100 ग्रॅम जास्तीचं दिलेलं प्रॉडक्ट तुमचे दुसरे दोन करणार, पहिले दोन तर एबी करायला. लक्षात आलं आता जे उशिराने त्यांना नाही करणार काय, म्हणजे यांनी सर्व ऐकत आहे. पहिले एबी तर तुमच्या ते दोन छोट्या मोठ्या करायला, आणि तुम्हाला 100 ग्रॅम एक्स्ट्रा केले ते तुमचं सीडी तर करेल कमीत कमी. ओके, म्हणजे तुमचे चार झाले पहिल्या आठवड्यात. असं आपण समजून चलू, दिस इज युअर फर्स्ट वीक. तुमचं इन्कम किती असेल? सीचं 500, इन्फिनिटी बोनस फक्त. मॅचिंग मिटिंग सोडून द्या, मॅचिंगला आपल्याला केअरच करायचं रे, मॅचिंगचं होत राहील त्याच्यात. आपण फक्त सी केला, डी केला, 500, 500, तुम्हाला किती आले? 1000. म्हणजे पहिल्या आठवड्यात तुमचं इन्कम किती झालं? इन्फिनिटी बोनस 1000 झालं. आता ही दोघ जण आपले दोन दोन करायला एक एक आठवडा घेतला, दुसऱ्या आठवड्यात इन्फिनिटी बोनस आपला किती झाला? किती झाला? कंपनीला द्यायचे का कंपनीकडे घ्यायचे? बोलूया आपल्याला येणार. तिसऱ्या आठवड्यात 4000, चौथ्या आठवड्यात 8000, 16000, 32000, 11व्या आठवड्यात 10 लाख, 12व्या आठवड्यात 20 लाख, 13व्या आठवड्यात. कॅल्क्युलेटर पाहिजे, हे खा, कॅल्क्युलेटरची गरज ब्रेनवर पण काम करत. ओके, आता बारीकीने विचार करा मित्रांनो, सिरियसली. पैसे मला कमवायचे, आपण दुनियाला कमवून देतो म्हणतो, गरज नाही कोणाला कमवायची. पैसे कोणाला कमवायचे? मला कमवायचे. मी प्लॅन करतो की मी ह्या दोन सी आणि डी, ओके, ह्या सी आणि डी चे दोन होतील एका आठवड्यात, असं मी प्लॅन करतो. मी त्यांना कॉल करतो, मला जमत नाही. एक मुलगीच अपॉइंट करतो ए साठी आणि बी साठी एक मुलगी अपॉइंट करतो. काय प्रॉब्लेम आहे? काय प्रॉब्लेम आहे? त्या मुलीला एकच काम, बाबा यांचे दोन झालेत का नाही बघायचं ह्या आठवड्यात, काय असं ते फॉलोअप करायचं, सगळं सांगायचं जे काय आपण सगळं दिलं. होतील दोन, सीचे दोन होतील, डीचे होतील, दुसऱ्या आठवड्यात त्यांचे दोन दोन होतील. त्यांना कामच आहे, ज्यांनी नवीन जॉईन झाले त्यांना दोन करण्यासाठी फोन करत राहते. यांना काम ए टीम, यांना काम बी टीम. 12 आठवडे जर केलं तर एकूण इन्कम किती होईल?
ढगाधार किती होईल ऐकून 40 लाख कमीत कमी 20 लाख तर 12 आठवड्याचे यायलेत 20 लाख तर 12 आठवड्याचे यायलेत टोटल जर केलं तर 40 लाखाच्या कितीतरी पुढे तुम्ही निघून जा जर फक्त सी आणि डी फक्त दोन लोकांना शांत चित्तानं व्यवस्थित प्लॅनिंग करून आपल्या आपल्या ऑफिसमध्ये घरात बसून घरा ऑफिस करू शकता काही इश्यू नाही प्लॅनिंग केल्याशिवाय काही होणार नाही सक्सेसचं प्लॅनिंग तुम्हाला करावं लागणार आहे ओके मी तुम्हाला जस्ट एक सांगून जातो जे मी केले ते मी तुम्हाला सांगतो मी हे केलेलं आहे आणि हे क्वाईट पॉसिबल आहे काही इम्पॉसिबल नाही विषय बोलायचा आहे का बोलायचा राहिला का विषय जो मन प्रॉब्लेम होता जो सगळ्यात मोठा गतिरोधक होता जो आपल्याला 1-1.5 लाखाला लागायचा इथं लागणार आहे का इथं लागणार नाही त्यामुळे सर मला असं वाटतंय का आता तुम्हाला आहे ना आतापर्यंत वाटत होत आता पक्क वाटायलंय की करोडपती होत वाटायलंय का वाटायलंय का सर मागे यस यस थँक्यू तर हा इन्फिनिटी बोनस अशा पद्धतीनं अमर्यादित लेवलवर मिळेल तुम्हाला अमर्यादित लेवल 13व्या आठवड्यात आपल्याला जीभ धरवत नाही 40 लाख 1 आठवड्याचे म्हणाले 14व्या आठवड्यात 80 लाख 15व्या आठवड्यात 1.60 कोटी मामा तयार आहे घ्यायला घ्यायची पण तयारी पाहिजे येस आणि हे पॉसिबल आहे मित्रांनो इथं किती लोकांना डायबेटिक माहिती आहे डायबेटिक किती लोकांना माहिती आहे तुम्हाला माहिती आहे तुम्हाला दोन अजून डायटेक माहिती आहे अरे विजू व्हेरी नाईस ओके डायटेक मध्ये कारण मी केलेलं मला माहिती आहे 22 वर्षापूर्वी आज नाही किती 22 वर्षापूर्वी याला ऑस्ट्रेलियन बायनरी प्लॅन म्हणतात याला काय म्हणतात नाव आहे काय काय सांग आपल्याला काय पैसे येणार आहे त्याला ऑस्ट्रेलियन बायनरी नाव आहे ऑस्ट्रेलियन बायनरीच्या मार्फत 2-2 कोटी रुपये मित्र साहेब किती 2-2 कोटी रुपये 1-1 महिन्याला कमवले लोकांनी स्टेटमेंटच बटन दाबलं की धडधड धडधड 1 महिन्याचा एवढा स्टेटमेंट चेक पण कोणी केलं चेक पण कोणी केला नाही 2-2 कोटी 1-1 महिन्याला पण ह्याचा खूप खतरनाक ड्रॉबॅक होता ह्याचा एक खूप खतरनाक ड्रॉबॅक होता काय होत कि प्रत्येकाच्या लक्षात आलं असेल की यायला हे सी आणि डी वर 20-20 लाख मिळणार आहेत मग मग ए बी डबी टाका सी डी भारी टाकावं लागेल की नाही मला मला जर हे इन्कम पाहिजे असेल तर मला सी डी भारी टाकावं लागेल की नाही मामा सी डी मला भारी टाकावं लागेल मग मी विचार करतो झाला ए बी डबी मारतो आणि सी डी भारी टाकतो सी डी मध्ये मिळणार सी आय काय भारी सी सी हुशार आहे का नाही हुशार आहे तो तो काय करतो तुम्ही डमी टाकले मी भरलेले टाकतो डमी काय करणार म्हणजे असा साधार टाकावं लागेल ना कोणतं न काम करणार तुम्ही न काम करणारे टाकले त्यांनी मेलेलेच टाकले कारण हुशार आहे तुमच्याकडे घेणं जर चुकून काम केलं तर ज्याला साधं म्हणून टाकलं मी त्याला जर चुकून काम केलं तर मग ह्याला मी डी एस टाकतो C1 C2 C3 मग ए बी मेलेले टाकतो काय प्रॉब्लेम आहे तुमचा हक्क आहे काय त्याच्यावर कोणते टाकायचे आणि मग 22 वर्षापूर्वी ज्यांनी ह्याला बनवलं ए बी भारी टाक तुझं काय कमी ना माझं व्हायला पाहिजे त्याने 2-2 कोटी कमवलं पण खूप लोकांना थोड्या दिवसात ह्यांना मी कळायला अरे इकडे नाही सी डी मध्ये काम करावं लागतं मग त्यांनी इकडचं काम बंद करून इकडे काम चालू केलं येस असं असताना गंगाधर समजा असं असताना लोकांना थोडस काहीतरी चुकीचं नॉलेज देऊन समजा किंवा स्वतःच्या फायद्यासाठी त्यांना मदत करून खूप मेहनत घेऊन त्यांनी 2-2 कोटी 1-1 महिन्याला कमवलं ओके मुश्किल आहे की नाही काम सगळेजण करू शकतात का असं प्रत्येक जण सी मेलेले टाकायला तुम्ही काल मेलेले टाकले मी 4 वर्षापूर्वीचे टाकतो त्याचं म्हणजे खानदानाचा इकडे काय घेणं घेणं यायला पाहिजे असा हा प्रॉब्लेम या प्लॅनचा आहे आता हा आपल्याला माहिती आहे म्हणून इथं आपण काय केलं अजून एक इन्कम दिलं ज्याला आपण नाव दिलं
स्टार टीम इन्फिनिटी बोनस काय दिला स्टार टीम इन्फिनिटी बोनस काय केला याच्यात काहीच नाही तुमचा ए आणि बी आहे दिसते का सगळ्यांना तुम्ही आहात तुमचा ए आहे तुमचा बी आहे ओके तुमचा ए सुद्धा विचार करा अनिल लक्ष द्याल विचार करून बघा इकडे तुमचा ए सुद्धा तुमच्या सारखं ए बी सी डी पहिल्या आठवड्यात टाकून 12 आठवड्यात 20 लाख घेईल का नाही का फक्त तुम्हीच घ्या नाही कोण यायला पाहिजे त्यांनी पण यायला पाहिजे यस त्याच्यासाठी तर आपण त्याला आणलंय तुमचा बी सुद्धा तुमच्या सारखं पहिल्या आठवड्यात ए बी सी डी टाकून 12व्या आठवड्यात तो सुद्धा 20 लाख कमवेल कमवेल यस आपण या ठिकाणी काय केलं स्टार टीम इन्फिनिटी बोनस म्हणून तुमचा ए आणि तुमचा बी जेवढा इन्फिनिटी बोनस कमवतात तो 100% तुम्हाला देईल नाही कळलं कळलं का मग कळल्यानंतर आता मला सांग असं आहे ए बी भारी टाकणार का सी डी भारी टाकणार गगा जरा आता ए बी भारी टाकणार का सी डी भारी टाकणार सी डी वर 2 मुली लावल्या होत्या 12 आठवडे 20 लाख कमवले ए बी वर 2 मुली लावल्या तर 12 आठवड्यात 40 लाख ह्याचे 20 लाख त्याचे 20 लाख 40 लाख येस मग तुम्ही ए बी भारी टाकणार डेफिनेटली टाकणार का त्याचं अजूनही कळणार समजणार नाही बऱ्याच वेळेला पहिल्या झटक्यात कारण मी खूप अभ्यास केला म्हणून मी तुम्हाला अजून थोडस वेगळ्या पद्धतीने समजत सांगतो ओके पण एक लक्षात आलं तुम्ही ए बी भारी टाकणार तुमचा सी काय डमी टाकणार काय तुमचा मेलेला टाकणार नाही ते 22 वर्षापूर्वी झालं आता असं नाही म्हणा आता प्रत्येक जण आपला ए बी स्ट्रॉंग टाकणार तुमचा सी सुद्धा ए बी स्ट्रॉंग टाकणार हे ए बी सुद्धा ए बी स्ट्रॉंग टाकणार हे ए बी सुद्धा त्यांचे ए बी स्ट्रॉंग टाकणार स्ट्रॉंग 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 तुमचं इन्कम स्ट्रॉंग प्रॉडक्ट स्ट्रॉंग ब्रो एव्हरीथिंग स्ट्रॉंग म्हणून याला नाव दिलं मोर मोर हेल्थ मोर वेल्थ एव्हरीथिंग इज मोर हियर ओके आता हे लक्षात आलं तुमच्या आता मी तुम्हाला व्हा ए बी तुम्ही स्ट्रॉंग टाकायला पाहिजे सांगतो एवढं केल्यास पण कळत नाही सगळ्यात एवढं केल्यास पण लगेच कळत नाही आता मी सांगतो लक्ष आहे चहावाले बिस्किट वाले लक्ष इकडे ठेवा कोरोनाच्या गप्पा झाल्या तिकडे बरं का गप्पा आता सध्या गप्पा झाल्या मिळायचं तर नंतर मिळणार थोडस लक्ष इकडे राहा राहू द्या आता इथे बघा तुम्ही आहात तुम्हाला 2 डायमंड लोक भेटणार आहेत भेटले समजून जाणार 2 माझ्याकडे डायमंड आहेत याने कमीत कमी 10 डायरेक्ट आजच आहे त्यांच्या खिशात 10 जणांचे पैसे आलेच आहेत खिशात त्यांच्याकडे पण 10 जणांचे पैसे आत्ताच खिशात आहेत भारी लोक आहेत नाही काम करणार ओके दीदी आता ह्यांना मला कुठं जोडायचं गट काय येईल पैसे येऊन जाते कटकट कट नाही काय होईल बघा सांग जर तुम्ही त्यांना ए मध्ये जोडलं आणि सी मध्ये जोडलं तर काय काय फरक होणार आहे सांगतो आपण पहिल्यांदा तुमच्या डोक्याचं काढून टाकू जर समजा तुम्ही त्यांना सी मध्ये जोडायचं ठरवलं ओके विजू सी मध्ये जोडायचं ठरवलं ओके काय होईल ए बी सी 1 C 2 C 3 C 10 ओके ते राहतील एका लाईन मध्ये माझे 2 लाईन मध्ये तुमचे लोक राहणार सगळे ते सगळे तुमच्या एका लाईन मध्ये राहतील पण एक समजण्यासाठी असं काढतोय लक्ष द्या का बारीक येणार
पुन्हा पुन्हा हे कोणाला विचारणार नाही. तुमच्या लाईफ मध्ये तुमचा ए बी तुम्हाला कधीच बदलता येणार. सी तुम्ही 10 वर्षांना पण टाकू शकता, सी तुम्ही 15 वर्षांना पण टाकू शकता, पण यू हॅव्हन ट्रान्स टू रिप्लेस ए बी. तुम्हाला ए बी ला रिप्लेसमेंट अजिबात नाही. आता इथं तुम्ही सी मध्ये एखादा भारी व्यक्ती टाकला डायमंड, तुम्हाला त्याच्या ए बी वर हे जे 20 लाख मिळायचे ते मिळतील 12 वेळाकडे, कारण तो करणार आहे काही करून करणार आहे. ओके, तुम्हाला 20 लाख मिळतील, यस मिळतील. पण जर त्याला आता तुम्ही ए मध्ये टाकला, याच सी ला हेच काम आहे, काम तर तेच आहे. जर तुम्ही आता यांना ए मध्ये टाकलं तर काय होईल, ए बी सोडून द्या, ए बी सोडून द्या, ए ला इन्फिनिटी बोनस कोणता मिळणार आहे, सी वर मिळणार आहे त्याच्या. म्हणजे ह्या ए ला 8 लोकांवर हे 20 लाख मिळणार. आता सी डी वर 12 आठवड्यात 20 लाख मिळणार, म्हणजे 2 वर. लक्ष द्या, सी आणि डी वर 12 आठवड्यात 20 लाख मिळाले, म्हणजे 2 वर. 4 वर किती मिळतील 12 आठवड्यात? 40 लाख. चहा पिलेले लोक सांगू शकतात? एकदा जोरदार टाळा. काय नाव सर तुमचं? अरे नाही, जोरदार टाळा. समजून घ्या, बिझनेस समजल्याशिवाय करता येणार नाही. आपलं घुडं पेंट तिथं खात समजून घ्यायच्या वेळेला आपण समजून घेत नाही, आणि पुन्हा मग काहीतरी करत राहतो, आणि त्याला पुन्हा बदल नाही करता येत, आयुष्यभर काही नाही करता येत. नेटवर्क इंडस्ट्री मध्ये मित्रांनो, काही माझे अनेक मोठे मित्र इथं आहेत, एक कोटेशन आहे इंग्रजीमध्ये, वेल बिगिनिंग इज हाफ डन, वेल बिगिनिंग इज हाफ डन, पण नेटवर्क इंडस्ट्री मध्ये वेल बिगिनिंग इज फुल डन. आणि आपलं घोडं तिथं पेंट खातं, आपली बिगिनिंग कधी वेलच झाली नाही. का? कारण प्लॅन समजून घ्यायच्या वेळेला समजून घेतला नाही, काम चालू झालं अर्ध्या नंतर. सर मित्र साहेब मला जरा सांगा, मला जरा प्लॅन कसा आहे, कारण मी आता काम करतो अर्ध्यात. आता कसं जमेल तुम्ही मला सांगा, यश मिळेल का? अहो पाण्यात उतरायच्या अगोदर माहीत असायला पाहिजे किती खोली आहे, नंतर गटांगळ्या खाण्याशिवाय पर्याय नाही तुम्हाला. आता आपल्याला गटांगळ्या खायच्या नाही, आणि मी तुम्हाला खाऊ पण देणार नाही, त्यामुळे मी बिस्किट जरी असतील चहा जरी असेल लक्ष इकडे राहतो. वेळ पण झाल्या हरकत नाही, परत परत आपल्याला चान्स मिळणार नाही एवढं सगळं बघायला पण, कारण इथून पुढं आपल्यापैकी कोणालाही वेळ नाही आहे. आपल्याला प्रॉडक्टचा खूप जास्त माहिती द्यायला वेळ नाही, प्रॉडक्ट जायचं लिटरच्या जायचं निघून जायचं 1 मिनिटात. प्लॅन काय द्यायचा, ज्याला जॉईन व्हायचं त्याला प्लॅन द्यायचा. ओके, ज्याला जॉईन व्हायचंय त्याला प्लॅन द्यायचा, ज्याला जॉईन व्हायचं नाही त्याला प्लॅन द्यायची काही गरज नाही, आणि ज्याला जॉईन व्हायचंय त्याला प्लॅन खूप जास्त समजून सांगायची गरज आहे. कधी तो स्वतः खूप जास्त चांगल्या पद्धतीनं समजून घेईल, येस. त्यामुळं आपल्याला वेळ नाही. आपल्या सोबत काम करणाऱ्या कुठल्याही व्यक्तीला आता इथून पुढे वेळ नाही मिळायला पाहिजे. फक्त शॅम्पल द्यायचं, 2 दिवसात रिटर्न घ्यायचं, तिसऱ्या द्यायचं रिटर्न, तेच काम त्याचं. ओके, येस. आता या ठिकाणी काय होईल, ए ने सी 10 वर 80 लाख कमवले, तुम्हाला किती मिळतील स्टार्टिंग इन्फिनिटी बोनस म्हणून? 80 लाखच मिळतील 12 आठवड्यात. तुम्ही त्याला सी मध्ये जोडलं होतं, किती मिळाले 20 लाख. तुम्ही त्यांना ए मध्ये जोडलं, नितीन किती मिळाले 80 लाख. समजून घ्या, मर्जी आपली आपली आहे, आणि काही हे नाही, इथं लिहिलेलं नसतं, इथं लिहिलेलं नसतं की मी या प्लॅन मध्ये खूप मोठा करणार. इन्फिनिटी बोनस 100% मिळेल, कारण प्रत्येक जण एबी स्ट्रॉंग टाकेल, प्रत्येक जण एबी स्ट्रॉंग टाकेल तर तुम्हाला इन्फिनिटी बोनस मिळाल्याशिवाय राहणार नाही. आणि जर इन्फिनिटी बोनस जर तुम्हाला मिळणार असेल तर स्टार टीम इन्फिनिटी बोनस बाय डिफॉल्ट तुम्हाला मिळणार. येस येस, या सगळ्या नादात, या सगळ्या नादात एबीसी सी 1 सी 2 सी 3 नादात कॅपिंग लागली का गंगा जरा? कॅपिंग लागली का नाही? तवाच लागून गेली, कोणाला वेळही मिळणार नाही का? सर मी म्हणल्याप्रमाणे ते सॅम्पल प्रॉडक्ट आहे, ते इन्कमचं सॅम्पल आहे 6000 डेली. येस. तर मित्रांनो, प्लॅन सुद्धा मी तुम्हाला अशा पद्धतीने सांगितलं याच्यासाठी की तुम्हाला डेप्थ माहित असायला पाहिजे आपण कोणता प्लॅन करतो एक्झॅक्ट. सगळं काही त्याच्यात आहे, पैसा त्याच्यातून आपल्याला मिळणार. येस,
का असा प्लॅन आहे, त्याचं कारण आहे हे सगळे खूप बारीक आहे ना. आणि मित्रांनो अजून एक तुम्हाला आज सांगतोय मी, मला तुम्हाला बोलणार आहे मी. आजपर्यंत नेटवर्क मार्केटिंगच्या संपूर्ण इतिहासात थ्रॉट वर्ल्ड मध्ये जो विचार झाला नाही क्लायंटच्या बाबतीत, तो विचार आपलं दुसरं प्रॉडक्ट ज्या वेळेला आपण लॉन्च करतो त्यावेळेला मी तुमच्या समोर ठेवेल, त्या दिवशी तुमचं इन्कम एका रात्रीतून डबल झालेला असेल का गाला एका रात्रीत. मॅजिक त्या प्रॉडक्ट सोडून द्या, प्रॉडक्ट तर आपण एकापेक्षा एकच भारी आणू, प्रॉडक्ट विषयच येत नाही. प्रॉडक्ट बद्दल माहिती आपल्या कंपनीत कुणीच कोणाला कधी द्यायची गरज पडणार, प्रॉडक्टच आपण आशय देऊ, काय माहिती द्यायची गरज नाही, प्रॉडक्ट आशय देऊ. आणि प्लॅन मध्ये वर्ल्ड मध्ये सांगायला मामा अंडर एस्टिमेट करू नका कोणाला कोणी, म्हणजे मी बोलतोय अरे काय नांदेड आम्हाला शिकवाय, पण तुम्हाला आजच सांगतोय मी वर्ल्ड मध्ये जो विचार कोणी केला नाही प्लॅन मधला, तो विचार दुसरं प्रॉडक्ट ज्या दिवशी लॉन्च होईल फक्त 5,000 जॉईनिंग नंतर आपण दुसरं प्रॉडक्ट लॉन्च करू, ते ही सॅम्पल देऊनच जॉईनिंग होईल. विदाउट सॅम्पल आपल्याला कामच करायचं, साबण आणा, चहा आणा, पत्ती आणा, देव बसा सांगत देवी दर तसं हमाले धंदे आपल्याला करायचे नाही. आपण बिलकुल पैसे कमवूयात, कॉन्सेप्ट सेलिंग, नेटवर्क मार्केटिंग हा कॉन्सेप्ट सेलिंग विषय, आणि इथं आपण त्या माध्यमातून खूप जास्त चांगला पैसा कमवू. कुठलंही प्रॉडक्ट बऱ्याच जणांचं म्हणणं होतं सर गुणवत्तेत, अरे गुणवत्तेत कशाला काय कमी जास्त होणार, खिशातून द्यायलो का तुम्हाला काय वाटतं एवढे पैसे मी देणार खिशातून, ठीक आहे आणि याच्यात 1 रुपया नाही कमवत काय हरकत आहे, आपलं घरातलं प्रॉडक्ट आहे घरचा प्लॅन नाही कमत काय प्रॉब्लेम नाही, पण ऍज अ लीडर म्हणून तर मला कोण रोखणार आहे का. 20 स्टेट मध्ये ऑलरेडी माझा बिझनेस आता आहे, आता 20 स्टेट्स अजून लेबल नाही आमच्या मित्रांमध्ये सर अजून लेबलच नाही, अरे तुमच्यासाठी मी लेबल नाही, जोपर्यंत लेबल येत आहे लेबल आल्यास सगळी दुनिया कामाला लागणार आहे सर. यस आज आपले 10-20 जॉईन करून टाका डायरेक्ट, एवढे डायरेक्ट जॉईन करा. आता मला सांगा एकदा मामांसाठी जोरदार टाळ्या वाजत असं मला वाटतंय स्वतःला, त्याचं रिझन असं आहे एकदा टाळ्या वाजा मी सांगतो जॉईनिंग मध्ये तुमचं ए आणि बी तुमचे डायरेक्ट असावेत असं अनेकांचं म्हणणं असतं. नेटवर्क मार्केटिंगचा प्लॅन बनवणाऱ्या मालकाला बी माहिती नाही, त्या सॉफ्टवेअर वाल्याला पण माहिती नाही की हे बी डायरेक्ट ठेवल्याचे फायदे काय आणि नुकसान काय. लीडर सांगतात सर हे बी करा म्हणजे का ह्याला पॉवर लेक द्यायची.